नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राठोड अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचा स्वागत आहे। आज आपण वनरक्षक भरतीमध्ये विचारलेले काही प्रश्न पाहणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। प्रश्न क्रमांक एक, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्यांशी जोडतात? पर्याय आहे सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोल्हापूर। प्रश्न क्रमांक दोन, भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय आहे केटू, माउंट एव्हरेस्ट, कैलास पर्वत, कळसुबाई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केटू। प्रश्न क्रमांक तीन, भारतातील ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे? पर्याय आहे तीन, चार, सहा, पाच। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाच। प्रश्न क्रमांक चार, महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती आहे? पर्याय आहे एक, दोन, तीन, चार। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तीन। प्रश्न क्रमांक पाच, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहेत? पर्याय आहे रूपांतरित, ग्रेनाइट, जांभा, बेसाल्ट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बेसाल्ट। प्रश्न क्रमांक सहा, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय आहे परभणी, अकोला, नागपूर, रत्नागिरी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रत्नागिरी। प्रश्न क्रमांक सात, भूविस्तारानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता? पर्याय आहे श्रीलंका, युक्रेन, बँगलोर, हैदराबाद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रीलंका। प्रश्न क्रमांक आठ, खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? पर्याय आहे गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, अंदमान निकोबार। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अंदमान निकोबार। प्रश्न क्रमांक नऊ, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? पर्याय आहे पुद्दुचेरी, दादर नगर हवेली, लक्षद्वीप, दीव दमन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लक्षद्वीप। प्रश्न क्रमांक दहा, भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते? पर्याय आहे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, महाराष्ट्र। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ। प्रश्न क्रमांक अकरा, भारतातील पहिला वाघ प्रकल्प कोणता आहे? पर्याय आहे जिम कॉर्बेट, मेळघाट, ताडोबा, काना। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जिम कॉर्बेट। प्रश्न क्रमांक बारा, भारतातील कोणते स्थान हे वाघ राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? पर्याय आहे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती।
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नागपूर। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती जागा नरनाळा किल्ला मध्ये नाही? पर्याय आहे अंबर महल, लाल महल, महाकाली दरवाजा, शहानूर दरवाजा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लाल महल। प्रश्न क्रमांक 14, पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला? पर्याय आहे आर्यभट्ट, गागाभट्ट, रामशास्त्री, कनक ऋषी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आर्यभट्ट। प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे? पर्याय आहे चिंचोली, जिल्हा पुणे, नायगाव, जिल्हा बीड, मेळघाट, जिल्हा अमरावती, भीमाशंकर, जिल्हा पुणे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नायगाव, जिल्हा बीड। प्रश्न क्रमांक 16, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? पर्याय आहे 2000, 1999, 1998, 1997। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1999। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच तऱ्हेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।